दंडवत हो। स्मृतीस्थळ निरूपणामध्ये आज आपण 155 नंबरची स्मृती बघतो आहे। आपण मी अगोदरही सांगितलेलं आहे पण पुन्हा एकदा आठवण करून देतो की आपण जे स्मृतीस्थळ अभ्यासतोय की ज्याद्वारे ह्या स्मृती आपण तो ऐकतात ते स्मृतीस्थळ हे वाना देशपांडे यांनी संपादित केलेलं आहे आणि त्याच्यावरून आपल्या म्हणजे क्रम लक्षात येण्यासाठी मी सांगतो की त्याच्यावरून आपल्या या स्मृती सुरू आहेत। कटककारा भानू भटा अनुसरण। कटक असं त्या काळी त्यावेळची जी राजधानी होती कटक म्हणजे ज्या ठिकाणी सैन्याचा मुक्काम असतो ते ठिकाण। मग सैन्याचा मुक्काम कुठे असतो? राजधानीत। म्हणून त्या राजधानीचं नाव होतं देवगिरी आणि त्या देवगिरीला कटककार म्हणजे त्या गावाला राहणारे देवगिरीचे राहणारे देवगिरीचे म्हणून कटककारा असा शब्द स्मृतीस्थळात आपल्याला दिसतो। तिथले भानुभट्ट त्यांनी अनुसरण घेतलं। भानुभट ते कटक देवगिरीचे होते तयासी भटोबासा पासून श्रवण। त्यांनी भटोबासांजवळून श्रवण म्हणजे उपदेश घेतलेला होता। दहा कुटियेची दशेचे आणि लहानच होते एक 10-12-15 या दरम्यानचे वयाचे होते। ते एकुदी भटोबासा पासी आले ते एक दिवस भटोबासांना भेटायला आले। भिक्षा केली आणि त्यांनी दीक्षा घेतली। भटोबासा पासी असती आणि भटोबासांजवळ राहू लागले भटोबासांच्या सेवेत ते सदैव असू लागले। सेवा दास्य करती म्हणजे भट्टोबासांच्या सेवेत प्रत्येक गोष्ट ते भट्टोबासांची करत असत सेवा दास्य करत असत। भट्टोबास थोर स्नेह करीती भट्टोबासांनाही विशेष स्नेह लागले पण त्यांच्याबद्दल होतं विशेष आशीर्वाद प्रसन्नता त्यांच्यावरती होती। तया ते भानू ऐसे म्हणती भट्टोबास त्यांना भानू या नावाने हाक मारत असत। तथा प्रसाद ग्रंथिका करणी व्यक्ती भंगा भावो कथन। तथा म्हणजे त्याचप्रमाणे प्रसाद ग्रंथिका प्रसादाच्या ग्रंथिका म्हणजे गाठी करणी म्हणजे केल्या असताना व्यक्ती भंगा भावो कथन त्या प्रसादाला त्या काष्टाला जो काही छेद भेद झाला त्याचं जे उक्त आहे त्याचा विश्लेषण भट्टोबासांनी केलं। एकू दिसू भानू भटी जुनिया माचिया चिया दोन्ही गाठी केली। काष्टामध्ये जो काही जुना माचा येतो त्या जुन्या माच्याच्या दोन गाठ्या भानुभट्टांनी तयार केल्या। शोधू एकी पिंपळी याची आकृतीची एकी वाटोळ्या मणियाची ऐसिया दोन्ही। एक पिंपळाच्या पानाच्या आकाराच्या केल्या ती गाठी जसं पानांचा आकार असतं तसं एकी वाटोळ्या मणियाची आणि एक गोल मण्यांची ऐसिया दोन्ही अशा दोन केल्या। आणि बरेवे वेढे केले वेढे म्हणजे कानात घालायचा दागिना असं म्हणू शकतो। आणि त्यासी सोन्याच्या कडिया घातलिया त्यात सोन्याच्या कड्या घातल्या। मग आणूनी भट्टोबासाचा हाती दिदलिया आणून भट्टोबासांच्या हातामध्ये दिल्या। भट्टोबासी नमस्कार लिया भट्टोबासांनी त्यांना नमस्कार केलं वंदन केलं आणि म्हणितले भानुभट्टांना म्हटले भानू गाठिया बरविया झालिया ह्या गाठी खूप छान सुंदर झालेल्या आहेत परंतु परी व्यक्तिभंगाचे काही होईल ते मी नेने। परंतु व्यक्तिभंगाचं म्हणजे स्वामींच्या संबंधी जो प्रसाद आहे तो तसाच ठेवला पाहिजे। तो जर भंग केला तो जर त्याचे भाग केले तर त्याला व्यक्तिभंग असं म्हणतात। त्या व्यक्तिभंगाचं काय होईल कोणतं ओकटं लागेल ते मला मात्र माहिती नाही त्यापासून सुटका नाही। जरी ह्या दिसायला चांगल्या झालेल्या असतील तरी तुम्हाला ओकटं लागणार आहे। जरी तुम्ही मार्गहेतू केलेल्या असतील तरी त्याचं ओकटं तुम्हाला लागणार आहे। आणि म्हणितले यावरी भट्टोबासी प्रसाद महिमा निरूपिला
यावर भटोबासांनी प्रसादाचं महत्त्व निरूपण केलं. ते कसं? व्यक्तिभंगाचं संदर्भही यात उकलून दाखवलेला आहे. प्रसादू जेने जो दिधला तो तैसाची नमस्करी जे. आपल्याला आपल्या गुरुने सुरुदाने अथवा जाने कुणी जसा प्रसाद दिलेला असेल, जसा विशेष असेल, काष्ट असेल, प्रसाद असेल, ज्या स्थितीत दिलेला असेल तो तैसाची नमस्करी जे. तो तसाच वंदन करावा, नमस्कार करावा. तो प्रसाद उकली जे. तो प्रसाद जर तुम्ही उकलला, त्याची मूळ स्थिती जर भंग केली, तरी प्रसन्नता जाए, त्यातून प्रसन्नता जाते, मात्र वंदनीय नमस्करणीय म्हणून राहतं. प्रसादत्व जाए, कारण प्रसादाची व्याख्याच आहे. प्रसन्न होऊन दिजे तो प्रसाद. आणि जर प्रसन्न होऊन दिलेला असेल तर त्याची यथास्थिती ठेवणे, जशीच्या तशी ठेवणे हे महत्त्वाचं असतं. मग सबंधू रे, त्यातून प्रसादत्व प्रसन्नता जाते, सबंध मात्र उरतो, म्हणजे नमस्करणीय राहतं. ऐसे व्यक्तिभंगाचे दूषण दावणी भटोबासी निरूपण केले. अशा पद्धतीने त्यांनी गाठी छान केल्या, परंतु व्यक्तिभंगाचं दूषण म्हणजे दोष दाखवून भटोबासांनी यावरती त्यांना आणि सर्वांनाच निरूपण केलं. भानुभट्टी नमस्करुणी घेतले. भानुभट्टांनी नमस्करुणी म्हणजे आदरपूर्वक श्रद्धापूर्वक वंदन करून ऐकून घेतले. मग भानुभट्टी पिंपळियाच्या गाठी भटोबासाचा गळा घातली. ज्या दोन गाठी केल्या होत्या त्यातली पिंपळ्याच्या पानाच्या आकाराची जी गाठी होती ती भटोबासांच्या गळ्यामध्ये घातली. वेढे भटोबासाचा कानी घातले. जे दोन बर्वे वेढे केले होते ते भटोबासांचा कानात घातले. दुसरी गाठी ते साधाचा गळा घातली. दुसरी जी गोल मण्यांची गाठी होती ती साधांच्या गळ्यात, भक्त साधांच्या गळ्यात घातली आणि दंडवत घातले. आणि मग भानुभट्टांनी दंडवत घातले. तथा पोपळ फोडणे. तथा म्हणजे त्याचप्रमाणे, पोफळ म्हणजे सुपारी फोडणे त्यांनी भटोबासांना फोडून दिली. एक वेळ भटोबास निंबाहुनी कवना गावा गेले होते ते नेनिजे. एकदा निंब्याहून भटोबास कोणातरी गावाला गेले होते. कोणत्या गावाला गेले होते नेमकं माहिती नाही. मार्गी जाता एकी ठाई जेविले. रस्त्याने जात असताना एका जागेवरती जेवले. सरीसे भानुभट्ट असती. सोबत भानुभट्ट होते. भटोबासी म्हणितले. भानुभट्टांना उद्देशून म्हटलं, भानू हे पोफळ फोडी, ही सुपारी फोडून दे बरं. तीही घेतले, सुपारी हातात घेतली. पाहाती अति तव दगड नाही. पाहताही आजूबाजूला तर तिथे सुपारी फोडण्यासाठी दगड नाही. भानुभट्टी म्हणितले, भटो दगडू नाही काही सेन फोडू. भटो या ठिकाणी दगड नाहीये तर ते कशाने फोडू बरं. भटोबासी म्हणितले, दाते फोडू. फोड दाता नाही त्याला काय होतं. भटो दाते कैसे फोडू सिटे होईल. त्यावेळेस भानुभट्ट म्हणतात, भटो हे दातानं कसं फोडू बरं, उष्ट होईल आणि उष्ट माझं उष्ट तुम्हाला कसं देता येईल. भटोबासी म्हणतले, सोधू. भटोबास म्हणतात एका मतानुसार, सेवेसी उसटा भाव नाही. सेवा म्हणून तू ते पोफळ फोडतोय, तिथं उष्टा असा तुझा भाव नाहीये. आपल्याला लीळा आठवली असेल भिंगाची. भाई देवाची ती बोरे आरोगिली प्रेमाने. आदर्श भाव पाहून भक्ताचा भाव पाहून. स्वामी चक्रधरानी बाई देवाची ती बोरे आरोगिली प्रेमाने. आदर्श भाव पाहून. भाव महत्त्वाचा आहे, क्रिया महत्त्वाची नाही. तिथं भटोबासांनी सांगितले की बाबा रे तू जे फोडतोय ना ते सेवा म्हणून फोडतोय. सुपारी जे फोडतोय ते सेवा म्हणून फोडतोय. उष्ट खायला द्यायचं म्हणून नाही आहे. त्यामुळे सेवक जो असेल त्याला त्याचा अविधी लागत नाही. मग ती फोडिले.
मग भटोबासांना भानुभट्टांनी सुपारी फोडून दिली. भटोबासी मुखशुद्धी घेतली आणि मग भटोबासांनी ती मुखशुद्धी म्हणून खाल्ली. तथा बुझावनीये पोपळ फोडना म्हणणे, तथा म्हणजे त्याचप्रमाणे, बुझावनीये म्हणजे समजूत घालत असताना, पोपळ फोडना म्हणणे, तू माझा पोपळ फोडना आहेस, असं कौतुकाने भटोबासांनी त्यांना म्हटलं. एक वेळ भटोबास भानुभटावरी कोपले. एका वेळेला कुठल्या तरी कारणावरून भानुभटांवरती भटोबास रागावले. तया ते म्हणितले. त्या रागाच्या भरामध्ये त्यांनी भानुभटाला म्हटलं, भानू तू जाये, तू जाबर आमच्याजवळून निघून आमच्यापाशी राहू नको. तर तीही म्हणितले आणि त्यांनी लगेच म्हटलं, त्यांनी विनंती करायला पाहिजे होतं, चुकलं नाही. अविधी माणसाला सुटका देत नसतो, अविधीपासून सुटका होणं लय अवघड असतं. लगेच ते म्हणतात, माझे सोन्याचे वेढे द्या, मी जे तुमच्या कानामध्ये सोन्याचे वेढे घातलेले आहे ना, ते द्या, मा मी जाईन, मी जाईन निघून. तव भटोबासी म्हणतले, घे घे तुझे. म्हणून कानू ओढविला, म्हणून कान त्याच्या समोर केला, घे तुला पाहिजे ना तू तुझे काढून घे आणि जा. तीही काढिले सोन्याचे ते कडे कानातून काढले. घेतले मग गावा कटक देवगिरीसी गेले. आपल्या गावाला कटक देवगिरीला निघून गेले. ते तो होते आणि तिथंच ते राहायला लागले. एक दिसू भटोबास तेथ गेले. एक दिवस भटोबास त्यांच्याकडे गेले. भानुभटा ते कवळीले धरिले. भटोबासांनी भानुभट्टांना असं हृदयाशी धरलं आणि म्हटले, आणि त्याची ती नाराजी दूर व्हावी त्यानं परत मार्गात यावं म्हणून म्हटलं, भानू तू माझा पोफळ फोडना किंगा, अरे तू माझा पोपळ फोडना आहेस, म्हणजे अडीनडीला माझा लाडका आहेस, सेवा करणारा आहेस, तू माझा लाडका आहेस, जवळचा आहेस, एवढं काय मानावं धरलं, रागवलो मी तेवढं. तू असं कदाचित त्यांचं जे काही ज्या कारणामुळे रागवलं ते सांगितलं असेल, चुकी दाखवली असेल. ऐसे बुजावणी घेऊनी आले, अशी त्यांची समजावणी केली आणि ते त्यांना घेऊनी आले भटोबास भानुभट्टांना परत मार्गामध्ये परमार्गामध्ये घेऊन आले. परी ते न राहतीची, मात्र ते काही भटोबासांजवळ थांबले नाही. मागो ते गेले, पुन्हा ते कटक देवगिरीला निघून गेले. म्हणजे परमेश्वराच्या मार्गाला येणं सोपं असतं, परमेश्वराच्या भक्तीला लागणं काहीसं सोपं असतं, परंतु परमेश्वराच्या वचनांवरती चालणं, परमेश्वराच्या ज्ञानाबरोबर आचरण करणं खरं तर अवघड असतं, खूप अवघड नसतं, रेग्युलर अवघड असतं. हे अवघड सोपं करण्याचा मार्ग आपण आपल्या पूर्वजन्मात किंवा पूर्वसृष्टीत जोडलेला असतो. आमच्या पक्षकारांनी भानुभटांचं उदाहरण दिलेलं आहे. जर आपण परमेश्वराच्या ज्ञानाचा, परमेश्वराच्या वचनांचा आदर केला नाही, त्याचं जर पालन केलं नाही, तर आपल्याला बोध तर होतो, परमेश्वर तर कळतो, पण तो बोध ज्याच्याद्वारे होतो तो विपरीत अधिकरण असतो. पक्षकार म्हणतात, पुढच्या सृष्टीला येरी सृष्टी भानुभट्ट अधिकरण लाही जाती असा तो उल्लेख येत असतो. म्हणजे विपरीत अधिकरण होतो. गुरु आपल्याला परमेश्वराकडे घेऊन परमेश्वराजवळ नेण्याचं एक महत्त्वाचं, खूप मोठं महत्त्वाचं साधन आहे. गुरुपौर्णिमेचे दिवस आहेत, नारळी पौर्णिमा, नारळी पौर्णिमेच्या पवतेचे दिवस आहेत. गुरु आपल्या जीवनाची दिशा आणि दशा बदलवू शकतो. गुरु आपल्या जीवनाची दशा आणि दिशा दोन्हीही बदलू शकतो, परंतु आपण पूर्वजन्मी कसा गुरु लाभावा हे जोडलेलं आहे त्याच्यावरती सगळं आहे. नाहीतर जो गुरु देवावरती, मार्गावरती, आपल्या गुरुवरती विपरीत असेल,
त्याच्यापासून जर आपल्याला बोध झाला, त्याच्यापासून जर आपल्याला ज्ञान झालं, त्याच्याच मनात जर आपल्या गुरुबद्दल श्रद्धा नसेल, त्याच्याच मनात जर मार्गाबद्दल श्रद्धा नसेल, तर ज्याला बोध झाला त्या अधिकारीला गुरुवरती श्रद्धा कशी असेल? गुरु योग्य लाभणं खूप महत्वाचं आहे. आम्हाला लीळाचरित्रात पण दिसतं ना, देमाईसा गुरु करण्यासाठी वामदेवाकडे जाते आणि तिथं अपेक्षा काय आहे ते सांगते. गुरुजवळ कधीही कुठे बसता यायला हवं, पाहिजे ते विचारता यायला हवं. गुरुचं श्रेष्ठत्व खूप मोठं आहे. माता पिता यांच्यानंतर तिसरा नंबर येतो गुरुचा, जो जीवनाला आकार देतो. पण तो योग्य भेटला तर आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या सहवासात भट्टोबास आले. भट्टोबासांना गुरु भेटला, सप्तव्यसनांच्या ढांडाळाने वाया गेलेला नागदेव आचारी झाला होता. अहंकाराने गगनाला भिडलेला माहीमभट्ट आमचे माहीमभट्ट लीळाचरित्रकार झाले. गुरु योग्य भेटणं, वाल्याचा वाल्मिकी झाला गुरु योग्य भेटणं. गुरुची श्रेष्ठता खूप आहे. संत कबीरांनी म्हटलेलं आहे, गुरु गोविंद दोन खडे का केला गुपाय, बलहारी गुरु आपने गोविंद दियो बताए कबीरा, गोविंद दियो बताए. तया नमन माझे गुरुपदा, जेने दाखविले आनंद कंदा, तू उपकार न फिटे मजगता, देवा परमानंदा तूच फेडी. परंतु आपल्याला गुरु योग्य भेटणं खूप गरजेचं आहे. आज समाजामध्ये योग्य गुरु अभावी जे काय अस्ताव्यस्त झालेले लोक दिसतात. काहींचे गुरु चांगले आहेत, म्हणजे सर्व ज्याचा त्याच्या अधिकारानुसारच ही गोष्ट आहे. परंतु आपल्या अधिकारानुसार आपण अगोदरचं जीव आहोत, अपराधाचे दोषाचे पुतळे आहोत. परमेश्वराकडे जाण्यासाठी परमेश्वराच्या कृपेने योग्य गुरु लाभलेत, उत्तम अधिकरणाचा योग आला, तरी आपण दोषाकडेच जातो. जर गुरुच अर्धवट शास्त्र अभ्यास झालेला असेल, त्यांना ज्ञान पाहिजे नसेल, तर आपलं काहीही खरं नाही. भानुभट्टांसारखी ज्यांना गुरु लाभले, प्रमाद दोष कपाळी पडणाराच आहेत. म्हणून पक्षकारांनी ते म्हटलंय ना, ती टीका जर वाचली विचारातली, अवघड आहे. असो गुरुचा महिमा खूप मोठा आहे. आपल्या परमेश्वराकडे जाण्यासाठी गुरु ही आपल्याला महत्त्वाचा दुवा आहे. म्हणून काहीही झालं, कितीही मनाविरुद्ध झालं, तरी गुरुवरती विपरीतत्व येणार नाही याची आपण दक्षता घ्यायची. कारण आपण कळत नकळत आपण आपल्या वायफळ वागण्याला प्रमाणभूत मानून गुरूंना चुकीचं ठरवण्याचाही प्रयत्न करत असतो. जीव आपण आहोत, खूप अवघड आहे. असो तर अशा रीतीने भानुभट्ट एवढे थोर अधिकरण स्वामींनी घडवलेले मडवलेले नागदेवाचार्य, पंथाचं अधिकरण केलेले नागदेवाचार्य, त्यांच्या मुखाने बोध होऊन त्यांच्या सहवासामध्ये अनुसरण घेऊन त्यांच्या सेवादास्याचा स्वीकार असून त्यांच्यावरती विशेष प्रकारे भट्टोबास प्रसन्न असून उत्तम अधिकरणाचा योग आहे, उत्तम अधिकरणाच्या मुखाने ज्ञान आहे, उत्तम अधिकरणाची सेवा आहे, उत्तम अधिकरण प्रसन्न आहेत, असे भानुभट्ट जर धर्मावरून जाऊ शकतात, असे भानुभट्ट जर परमेश्वराचा मार्ग सोडून राहू शकतात, असे अधिकरण ज्यांना भट्टोबास कवटळतात, पुन्हा भट्टोबास आणायला जातात, ते भानुभट्ट
जर परमेश्वरापासून दूर जातात तर आपल्यावरती देवही उदास, मार्गही उदास, गुरुही उदास, आपलं काय होईल? अवघड आहे. एवढ्या उत्तम अधिकाराचे असताना ज्यांना साक्षात अहो स्वतः भट्टोबास आणायला जातात, काय भाग्य असेल, त्यांचा तसा अधिकार होता. पण दैवानं दिलं कर्मानं नेलं असं कुठेतरी म्हणतात, तसं काहीतरी भानुभट्टांच्या संदर्भात झालं असं आपण म्हणू शकतो. नाहीतर बघा ना, बिचारे औसांनी औसांना भेटायला पाठवलेले कर्तोबा ज्यांचं नाव होतं, धर्माहून गेले, हाती शेळी आला, डोईये पाळणा आला, पण परमेश्वराच्या साधकाची भेट होऊ नये, औसांची भेट होऊ नये. स्वामींच्या समोरून चाललेले आहेत, परमेश्वराला परमेश्वराकडे येण्याचा कुठेतरी त्यांचा मार्ग बंद झाला होता. ते छरदोबा इथे भट्टोबास आणायला आले, त्यांना नाही आले हो. दैव दुसरं काय, आपण तर 800 वर्ष उशिरा जन्मलोय, आपण 800 वर्ष दूर आहेत. आपल्याला प्रलोभने खूप आहेत परमेश्वराकडून दूर जाण्यासाठी, परमेश्वराच्या जवळ न येण्यासाठी खूप खूप अडथळे आपण जोडलेले आहेत. तेरे पथ से मुझको हटाती है दुनिया, इशारों से मुझको बुलाती है दुनिया, न ढूंढू कोई मैं झूठा सहारा, कहीं छूट ना जाए दामन तुम्हारा, मेरे स्वामी मुझको देना सहारा, कहीं छूट ना जाए दामन तुम्हारा. असेच आपण परमेश्वराला प्रार्थना करू शकतो. दुसरा आपल्याकडे काहीही उपाय नाही. आज या ठिकाणी थांबतोय. आज आपण ज्या स्मृती बघितल्या त्या 155, 156, 157, 158 अशा या 4 स्मृती बघितलेल्या आहेत. बाकीच्या स्मृती उद्या पाहू. दंडवत हो.